वर्तुळापासून बनवलेली डिझाईन भाग एक क्रिएटिंग डिझाईन युजिंग सर्कल पार्ट वन आज आपण शिकणार आहोत एखादी डिझाईन आणि वस्तू बनवताना वर्तुळाचा काय उपयोग होतो आई काय काढतेस मी रांगोळी काढते बरं सर तू आलीस रांगोळी काढायला मला मदत कर तोपर्यंत मी तुझ्यासाठी जेवण बनवते मी कशी मदत करणार मला तर रांगोळी काढताच येत नाही मी रांगोळी काढेन तू फक्त या कागदावरच हे डिझाईन जमिनीवर या चौकोनात काढ या तर बरीच वर्तुळ आहेत म्हणजे वर्तुळापासून रांगोळी पण काढू शकतो का हो आपण डिझाईन मध्ये कोणताही आकार वापरू शकतो आणि वर्तुळ देखील एक आकार आहे म्हणून आपण याचा वापर करून एक डिझाईन तयार करू शकतो आता तू हे डिझाईन काढ तोवर मी जेवण बनवते त्यानंतर आपण डिझाईन विषयी बोलूया काढले नेहा हे बघ काढले तू तर खूपच छान काढलेत आता पटकन जेवून घे तोपर्यंत मी ही रांगोळी पूर्ण करते ठीक आहे आणि हे बघ आपल्या घरात पाहिलं तर अशा खूप वस्तू आहेत ज्याचा आकार वर्तुळासारखा आहे जेवण झाल्यावर अशा वस्तूंची लिस्ट बनवण्याचा प्रयत्न कर ज्या वस्तूंमध्ये वर्तुळाचा उपयोग केला गेला आहे ठीक आहे आई हे बघ मी त्या सगळ्या वस्तूंची लिस्ट बनवली आहे ज्यात वर्तुळाचा उपयोग केला गेला आहे अरे वा ठीक आहे तुझ्या यादीमध्ये काय काय जरा मला सांग तर सगळ्यात आधी आपल्या भिंतीवरचा घड्याळ आहे ज्याला सहा वर्तुळ आहेत आपल्या घड्याळात सहा वर्तुळ आहे इतकं लक्षपूर्वक तर मी कधीच पाहिलं नाही व्हेरी गुड हो आई बघ एक दोन तीन चार पाच सहा बघूया तुझ्या लिस्ट मध्ये पुढची कुठली वस्तू आहे पुढे हो, आहे आपल्या घराच्या दारावर डिझाईन हो ह्यातही खूप गोळे आहेत गोळे नाही आई वर्तुळ म्हण गणिताच्या भाषेत गोल रचनेला वर्तुळ म्हणतात ठीक आहे दरवाजावर बरीच वर्तुळ आहेत पण रांगोळीच्या डिझाईन मध्ये आणि दरवाजाच्या डिझाईन मध्ये खूप फरक आहे काय फरक आहे तू सांगू शकतेस का वर्तुळांच्या संख्येचा फरक आहे वर्तुळाची संख्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये भिन्न असतेच वर्तुळ काढण्याच्या पद्धतीमध्ये देखील एक फरक आहे हे बघ रांगोळीच्या डिझाईन मध्ये कोणतेही वर्तुळ एकमेकांना कापत नव्हती परंतु दरवाजाच्या डिझाईन मध्ये वर्तुळ एकमेकांना कापत आहेत हो म्हणजे आपण अशा प्रकारे देखील डिझाईन बनवू शकतो का हो आणखी एक गोष्ट समजून घेण्याजोगी आहे की दरवाजाच्या डिझाईनमध्ये अजूनही काही आकृत्या वापरल्या आहेत आणि त्याचबरोबर वर्तुळ देखील तर याचा अर्थ असा आहे की वर्तुळ नसलेल्या डिझाईनचा भाग देखील वर्तुळ असू शकतो जो वर्तुळ नाहीये हो दाखव तुझ्या लिस्ट मध्ये अजून काय आहे माझ्या लिस्ट मध्ये पुढची वस्तू आहे तुझ्या साडीवरच डिझाईन हे डिझाईन एक नमुना आहे बघ हिच्यावर एकच डिझाईन परत परत आहे होय हे माझ्या पण लक्षात आलं अगदी अशा प्रकारे आपण वर्तुळापासून चंद्राचं डिझाईन देखील बनवू शकतो चंद्र तर वर्तुळाकारच असतो हो असतो पण मी जेव्हा चंद्र पूर्ण नसतो त्याविषयी बोलते अच्छा म्हणजे कसं डिझाईन हो हे बघ मी काढून दाखवते आधी एक छोटं वर्तुळ काढूया नंतर दुसरं वर्तुळ काढूया जे पहिल्या वर्तुळाच्या वर जाईल नंतर दुसऱ्या वर्तुळाच्या आत आलेली पहिल्या वर्तुळाची रेष खोडूया आणि पहिल्या वर्तुळाच्या आत असलेल्या दुसऱ्या वर्तुळाची रेषा काढायची नाही बघ तयार झाला ना हा चंद्रासारखा आकार <laughs> तू तर खूपच हुशार झाली आहेस धन्यवाद पण हे पहा या आकृतीमध्ये एकही पूर्ण वर्तुळ दिसत नाही पण तरी देखील ही आकृती वर्तुळापासून तयार झाली आहे याचा अर्थ वर्तुळाचा उपयोग करून न केवळ अशाच डिझाईन्स बनवल्या जाऊ शकतात ज्यात केवळ पूर्ण वर्तुळाचा समावेश असेल जशी ही रांगोळी उलट अशा देखील डिझाईन्स बनवता येतात ज्यात पूर्ण वर्तुळाचा समावेश नसेल जसा की हा चंद्र उद्या मी आणि वंदना मिळून अशा अजून वर्तुळाकार डिझाईन शोधण्याचा प्रयत्न करू